झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आदर्श प्रकरणी न्यायालयीन अहवालाबाबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी समाधान व्यक्त केलंय। यानिमित्तानं वस्तुस्थिती समोर आल्याचं त्यांनी म्हटलंय, त्यामुळे गैरसमज दूर होतील असंही ते म्हणाले। कमिशनचं मला वाटतं जे काही रिपोर्ट आला आहे तो अतिशय महत्वाचा आहे। ज्युडिशियल कमिशन आहे, रिटायर्ड जस्टिस त्याचे अध्यक्ष आहेत, त्यांनी दिलेला निष्कर्ष हा अतिशय इम्पार्शल आहे, त्यामुळे ती आलेला निष्कर्ष आहे त्यातून जागा ही राज्य सरकारची आहे हे स्पष्ट झालेलं आहे। आणि सदरील जागेवर कुठल्याही प्रकारचं आरक्षण हे कारगिल किंवा अन्य कोणाकरताही तिच्यावर आरक्षण नव्हतं, त्या दोन गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत। त्यामुळे मला वाटतं की आता याच्यापेक्षा अजून स्पष्टता या दोन मुद्द्यावर तर त्यांचा तो अंतिम अहवाल आहे, बाकीच्या मुद्द्यावर अहवाल अजून येणं बाकी आहे। त्यामुळे या दोन मुद्दे जे महत्वाचे आहेत त्याच्यावर मात्र त्यांचा निष्कर्ष अतिशय महत्वाचा आहे, ज्यामुळे गैरसमज दूर होतील। झी 24 तास एक पाऊल पुढे।